Hello students. Okay, in last video lecture we discussed about some numericals. Okay, in this video lecture we are also discuss about some numericals regarding the pressure in freezing point and osmotic pressure. Now let us start the numerical number first. Okay, I am writing here the numerical number first. 1.35 grams of substance. 1.35 grams of substance dissolved in 55 grams of acetic acid. Dissolved in 55 grams of acetic acid, CaCOOH. Produced a depression of of 0.618 degree Celsius in a freezing point. Calculate in a freezing point. Calculate molar mass of solute. Calculate molar mass of solute. KFC value 3.865. KFC is equal to 3.865 kg per mole. आता बघा हे न्यूमेरिकल नंबर फर्स्ट लिहिले. आपल्याला सुरुवातीला काय लिहिलं पाहिजे? करेक्ट गिव्हन डाटा. गिव्हन डाटा पण लिहिणं ऍज पर अवर रिक्वायरमेंट अँड ऍज पर अवर रूल. 1.35 ग्राम्स ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स म्हटले म्हणजे ते सोल्यूट झालं. सोल्यूटचं गिव्हन मास दिले म्हणजे W2 इज इक्वल टू 1.35 ग्राम्स असं झालं ना. ठीक आहे. Dissolve in 55 grams of water. Water म्हणजे acetic acid. म्हणजे acetic acid हे solvent झालं आणि 55 ग्रॅम म्हणजे सॉल्व्हंटचं गिव्हन मास म्हणजे W1. W1 इज इक्वल टू 55 ग्रॅम. समजा विषय प्रोड्यूस अ डिप्रेशन ऑफ झाले म्हणजे डायरेक्टली 0.618 डिग्री इन अ फ्रीझिंग पॉईंट. म्हणजे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट ना. प्रोड्यूस अ डिप्रेशन इन अ फ्रीझिंग आणि के एफ ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला डायरेक्टली दिल्या. के एफ इज इक्वल टू 3.865 kg पर मोल. 3.865 kg पर मोल ही व्हॅल्यू दिली. म्हणजे न्यूमरिकलचा आपण करेक्ट गिव्हन डाटा लिहिलेला. आता काय करूया, हे एक्झाम्पल वरचं मी कॅन्सल करतो आणि आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला फॉर्म्युला बघणं गरजेचं आहे. फॉर्म्युला कोणता असावा आपल्याला माहित आहे. डेल्टा पी एफ इज इक्वल टू के एफ एम टू W2 डिवाइडेड बाय M2 into W1. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं बघा की M2 कॅल्क्युलेट करायचं म्हटल्यावरती M2 लेफ्ट बाजूला घेतो की म्हणजे काय असेल आहे का नाही. M2 इज इक्वल टू KF इंटू W2 डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ इंटू W1. ठीक आहे, फॉर्म्युलेच झालं. आता न्यूमेरिकल मध्ये युनिट कन्वर्जन आपल्याला करणं चेक करणं गरजेचं आहे.
कसा चेक करणं गरजेचं आहे, W2W1 ग्रॅम ग्रॅम मध्ये दिले म्हणजे तुम्हाला वाटते अडचण नाही, परंतु केएफ कशा मध्ये दिलेला आहे, किलोग्रॅम मध्ये दिलेला आहे. आणि ओरिजिनल फॉर्म्युला जो आपला आहे ना, आपण काढले होतो डेल्टा टी एफ इज इक्वल टू केएफ इनटू एम, एम म्हणजे मोलॅरिटी, आणि मोलॅरिटी वरून हा फॉर्म्युला आपण काढला. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला W2 / W1 × M2 असा आपण काढला होता मोलॅरिटीचा. परंतु मोलॅरिटी कशात असते, किलोग्राम मध्ये असते ना बाळांनो, का एक मोल सब्स्टन्स एक किलोग्राम सॉलिड मध्ये टाकला तर ती मोलॅरिटी असते. हा फॉर्म्युला संपला आलाय की नाही, कसा असता आठवत आहे का तुम्हाला, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम असा आहे ना. एम ची किंमत ही आहे W2 / W1 मोलॅरिटीची परिस्थिती, आणि हे किलोग्राम मध्ये असते ना बरोबर, याच्यावरच आलेलं आहे किलोग्राम मध्ये असते. मग किलोग्राम मध्ये असते दिल्या जो टाकून दिला तो ग्रॅम मधला आहे ना, दिला जो टाकून ग्रॅम मधला आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्राम मध्ये करत असतो ना, आपण जास्त काय करायचं नाही, आपण फक्त एक हजार मल्टिप्लाय करायचं, एक हजार मल्टिप्लाय करायचं, आपण जास्त दूर चालवायचं नाही. आणि या पद्धतीने काय क्वेश्चन करूया, आपल्याला टाकूया, मी तुम्हाला फक्त काय ग्रॅम देणार आहे ऍज बरोबर रिक्वायरमेंट, आणि मग आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, M2 इज इक्वल टू के एफ ची व्हॅल्यू किती आहे इथं दिली आहे बघा, 3.865 किलोग्रॅम. ऑटोमॅटिकली कसं मल्टिप्लाय केल्या बरोबर काय प्रश्न नाही. त्यानंतर हे तर काय कन्वर्जन करायच्या गरज नाही, हजार ग्रॅम मध्ये आपण येणार. मग मोलॅरिटीचं पण आठवते का फॉर्म्युला जे घेतले होते, ग्रॅम मधला असेल तर हजार मल्टिप्लाय करा असं शिकवलेलंच होतं, म्हणून काय तशी अडचण नाही. मग आता किती नंबर आहे, हा W2 ची किंमत किती आहे, 1.35 इंटू 1000 वरती आपण ते घालू म्हणजे जर कन्फ्युजन नको माझं. डेल्टा टी एफ ची किंमत किती आहे, 0.618 इंटू W1 ची किंमत किती आहे, 55 इंटू W1 ची किंमत किती आहे, 55. हे सगळं जे काय कॅल्क्युलेशन आहे ते तुमचं तुम्हाला करायला लागणार आहे. मी फक्त तुम्हाला गाईडलाईन दिले कशा प्रकारचं निवड डाटा वगैरे व्यवस्थित द्यायचा, युनिट कन्वर्जन चेक करायचं, कशा प्रकारे फॉर्म्युला अरेंज करायच्या, कशा प्रकारे किमती टाकायच्या, आणि कॅल्क्युलेशनचं पॉईंट तुम्ही शक्यतो करा. त्याचं आन्सर जे आहे ते मी बघतो या ठिकाणी किती आहे, 153.5 ग्रॅम. ओव्हरऑल आन्सर जे आहे ते 153.5 ग्रॅम, 153.5 ग्रॅम हे ओव्हरऑल आन्सर येते. हे सॉल्व केल्यानंतर एवढं आन्सर तुमचं येईल तर त्या शंका नाही. तर हे झालं न्यूमरिकल नंबर फर्स्ट आपलं, याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ कॉल्स करून तुम्ही लिहून घेऊ शकता. या ठिकाणी हे पहिलं न्यूमरिकल आपलं झालं, लगेच सोपे न्यूमरिकल्स आहेत जेणेकरून त्या तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर आय एम रायटिंग हिअर न्यूमरिकल नंबर सेकंड. सो द फ्रीझिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झीन इज न्यूमरिकल नंबर सेकंड, द फ्रीझिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झीन इज 278.4 केल्विन. कॅल्क्युलेट फ्रीझिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन हे कॅल्क्युलेट फ्रीझिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन व्हेन 2 grams ऑफ सोल्यूट हॅव्हिंग मॉलिक्युलर मास 100, 2 grams ऑफ सोल्यूट हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट 100 grams, मॉलिक्युलर वेट 100 grams इज ऍडेड 200 grams ऑफ बेन्झीन, इज ऍडेड 200 grams ऑफ बेन्झीन. हा आपला न्यूमरिकल आहे. ठीक आहे, न्यूमरिकल दिल्यानंतर
आपण काय करणार आहोत, करेक्ट गिव्हन डाटा या ठिकाणी लिहिणार आहोत. करेक्ट गिव्हन डाटा लिहूया. चला द फ्रीझिंग पॉइंट ऑफ प्युअर बेंझिन इज 278.4 केल्विन. याचा अर्थ काय, प्युअर प्युअर जे असते ते टीएम डोक्यावरती 278.4 केल्विन. कॅल्क्युलेट फ्रीझिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. फ्रीझिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काढायचं आहे आपल्याला, म्हणजे टीएफ काढायचं आहे. टीएफ काढायचं इज इक्वल टू क्वेश्चन वेन 2 ग्रॅम्स ऑफ सोल्युशन, म्हणजे सोल्युशनचं गिव्हन मास. गिव्हन मास म्हटलं की W2 किती, 2 ग्रॅम्स. हॅव्हिंग मॉल्युलर वेट 100 ग्रॅम्स, म्हणजे सोल्युशन कोणी माहिती नाही तर त्यांनी घेऊन टाकलं W2 एवढा घेऊन टाकला, M2 पण घेऊन टाकलेला आहे 100 ग्रॅम्स. सोल्युशनचं जे वजन आहे ते 100 ग्रॅम्स त्यांनी घेऊन टाकलेलं आहे. इज ऍडेड टू 100 ग्रॅम्स ऑफ बेन्झीन, म्हणजे W1 पण दिलेला आहे. 100 ग्रॅम्स ऑफ बेन्झीन म्हटले तरी कारण बेन्झीन सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटचं गिव्हन मास. सॉल्व्हंटचं मॉलिक्युलर मास एम वनची काही गरज नाही आपल्याला, कशा लागतं बेन्झीनचं करायला, एम वनचं काय फॉर्म्युलामध्ये येत नाही, मग ते काय करायची गरज नाही. C6H6 फॉर्म्युला 1272 आणि 78 ग्रॅम म्हणून, परत एम वन फॉर्म्युलाच नसतो, म्हणजे हा आपला गिव्हन डाटा झालेला आहे. गिव्हन डाटा सर KF किती दिला आहे, का दिलेला आहे KF फॉर बेन्झीन 5.212 × KKG पर मोल, 5.12 KF जो गिव्हन मध्येच आहे. खाली एकदम दिल्यामुळं तुम्हाला तो दिसला नव्हता. 5.12 KKG पर मोल असं त्यांनी दिले आहे. KKG पर मोल असं त्यांनी दिलं आहे. ठीक आहे, आता हे झालं न्यूमरिकल. न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी गिव्हन बेसिक जो डाटा आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे. न्यूमरिकल जे आहे ते मी तो वरच कॅन्सल करतो आणि आपण गिव्हन डाटाच्या बेसिसवरती पुढे जाऊ. गिव्हन डाटाच्या बेसिसवरती पुढे जाऊ. मग आता आपल्याला काय करावं लागेल याचा तुम्ही जर विचार केला तर तुम्ही बघू शकता आपल्याला डेल्टा टीएफ कसा काय करतो तो माहित आहे. काय T0 F TF0 TF असा असते. तुम्हाला TF काढायला पाहिजे आणि मग तुम्ही वजाबाकी करू शकताय ना, मग तुम्ही वजाबाकी करू शकताय. आता डेल्टा TF काढायला पाहिजे. डेल्टा TF कसा काढणार, आताच आपण काढलेला होता KF × W2 / M2 × W1. W2 आहे, M2 आहे, W1 आहे, KF आहे. मग TF काढल्यानंतर हा TF डेल्टा TF काढल्यानंतर TF तुम्हाला काढता येईल. मग त्यासाठी अगोदर डेल्टा TF या पद्धतीने मी काढला. आता काय करूया, जरा मग थोडस वेगळं करूया. हा जर मल्टिप्लाय केलं डायरेक्ट तरी चालतो या, आणि जे पहिल्या मल्टिप्लाय करणं मी केलं हा सध्या त्याला मल्टिप्लाय शकतं कारण मी ग्रॅम मध्ये नाही ग्रॅम ग्रॅम मध्ये दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांना हजार मल्टिप्लाय केलं असं हे केलं तरी चालेल. किंवा तुमची दुसरी शंका, मग एखादा विद्यार्थी म्हणून सर तुम्ही हिंदच कामन कन्वर्जन केलेलं आहे, तुम्हाला वेळी किलोग्रॅम मध्ये असते आम्हाला माहित आहे, हिंदच कामन तुम्ही बदल केलेलं आहे, तिथं बदल करून जरा सर करून दाखवा असा एखादा विद्यार्थी म्हटला तर मी या ठिकाणी सुद्धा तयार आहे. W2 ग्रॅम मध्ये आहे आणि ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये करत असताना किती मल्टिप्लाय करावं लागतं, 2 × 10⁻³ म्हणजे याचा आन्सर काय झाला, 2 × 10⁻³ − 3 kg. मी इथं बाजूला लिहितो बघा, 2 × 10⁻³ − 3 kg केलं का नाही, आत्ताच केलं होतं किलोग्रॅम. मग किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन केलं तर हजार मल्टिप्लाय करायची गरज नाही. ऍज इट इज ठेवलं तर हजार मल्टिप्लाय करा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन्ही मार्ग अवलंबू शकता. पहिला मार्ग मी पहिल्या न्यूमेरिकल घेतला, दुसरा मार्ग आपण या पद्धतीने बघूया. मला हजार मल्टिप्लाय करायचं कंटाळा असं समजा. मग आता M2 ची किंमत किती झाली, 100 grams आहे, म्हणजे 100 × 10⁻³ kg झाली बरोबर. त्या 10⁻³ kg तुम्ही तुमच्या हिशोबाने करून ऍडजस्ट करा. म्हणजे इथं पण काय झालं, 100 × 10
व्हॅल्यू टाकूया, कुठल्या ज्या आहेत त्या व्हॅल्यू टाकूया आणि मग न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, जसं काही पुसत नाही. आता न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना के एफ ची व्हॅल्यू तुम्हाला किती आहे, के एफ कुठे गेला 5.12. हजार मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण की या ठिकाणी मी डायरेक्टली न्यूमरिकल हे सॉल्व्ह केलेलं आहे. डायरेक्टली न्यूमरिकल सॉल्व केले म्हणजे डायरेक्टली कन्वर्जन करून घेतलेलं आहे, त्यामुळे हजार मल्टिप्लाय करण्याची नेसेसरी नाही. 5.12 जर ॲज इट इज असेल तर हजार मल्टिप्लाय करा. दोन ऑप्शन तुमच्याकडे आहे, पहिल्या न्यूमरिकल मी तसं केलं तर या न्यूमरिकल मी असं केलं. 100 × 10⁻³ आहे, आणि मला वाटतंय 1 × 10⁻³ ला 1 × 10⁻³ कॅन्सल करूया, आणि 1 × 10⁻³ वर केल्यावरती 10³ होईल. आणि या पद्धतीनं जे आहे त्याचा आन्सर डायरेक्टली इथं चेक करतो. वरच्याचा आन्सर तुम्ही असं केले 1.024 केली होती, 1.024 केल्विन आन्सर येत आहे. म्हणजे 10^24 आन्सर येणार, 10^10⁻³ असं आन्सर येणार. पुन्हा त्याचं पहिलं वर्जन 3 डिजिट सत्तर होईल, म्हणजे 1.024. समजते का तुम्हाला? समजलं ना आलंच की बघा, हे 10^-3 आणि 10^-3 कॅन्सल आउट होणार ना, बरोबर. आणि 100 × 10⁻³ वरती केल्यावरती 10^3 होणार, एवढं तर कळतंय. आता हे सध्या असंच ठेवा, कॅल्क्युलेशन करा की 5.12 × 2 किती येते बघा, भागिले 100 किती येते बघा, आणि गुणिले 100 × 100 म्हणजे 1000. तुम्ही इथं सुद्धा मॅथ्स तुमचं आहे का नाही ते इथं सुद्धा कन्वर्जन करू शकताय, म्हणजे कसं कन्वर्जन करू शकतोय बघा. माझं कसं चालेल, मला जर एक्झाम्पल स्वतः सॉल्व करायचं असेल तर मला इथं इथं जरा नेमकी मिळणार होतं, 10^-3 मला आवडत नाही, मी 3 डिजिट सत्तर होतो. कसं होणार बघा, 100 आहेत ना, 10^-3 मला 1 × 10⁹ 1 पॉईंट दिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे 0.1 होते. 10^0 असेल तर 0.1 होते. तिथं मी हाच फॉर्म्युला लावू शकतो ना, ज्यांचं मॅथ्स आहे चांगलं आहे ते करू शकता डायरेक्टली. पुन्हा तुम्ही आपले साधं प्रोग्राम करता, मॅथ्स जे आहे त्याचा वापर करून इथं 0.1 करू शकतो, बरोबर का नाही. 0.1 होते, मग 0.1 झालं तर ते काय विषय, मग 0.1 × 100 म्हणजे पॉवर पण जाते. आपण पॉवर मायनस दिला 10^-3 मिळत आहे, आणि इथं 0.1 आहे, 0.1 × 100 म्हणजे 10, बरोबर ना. 0.1 × 100 म्हणजे 10, 5.12 × 2 म्हणजे 5 × 10. बघा मला मला तुम्ही घ्यायला पाहिजे 5 × 10 आणि 12 × 14 10.24 होते, भागिले 100 × 1 म्हणजे किती 10.24 म्हणजे किती 1.024, बरोबर ना. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता, 1.024 येते. मी कुठल्याही डायरेक्शन केलं तरी 1.024 केली येते बघा, अशी पद्धत मी लावली आहे. आपण आपला विचार करायचा आहे, आपलं जे थिंकिंग आहे जेवढं ज्ञान आहे बेसिक मॅथ्सचं तेवढं अप्लाय करायचं. 10^-1 × 10^-1 = 5.12 × 2 = 5 × 10 = 10 × 10 = 1.24 असं येते. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं सॉल्व करा, ह्या पद्धतीने मी डायरेक्ट पी एफ काढलेला आहे. आता मी बी लिहितो, मी डाटा लिहिलेला असतो काढलेला आहे मी. याच्यानंतर आपल्याला काय काढायचं होतं बघा, टी एफ काढायचा होता, कारण की टी एफ 0 हा तुम्हाला दिलेला होता. टी एफ 0 किती दिलता आहे दुसरं वाटतं ना, ते
F0 किती टर्निंग मॉड्यूलर मध्ये सेकंडरी चक्कर तो TF0 278.4 दिलेला होता का 278.4 दिलेला होता आणि डेल्टा TF मी आता काढलेला आहे किती 1.024 काढलेला आहे आणि आपला ओरिजिनल फॉर्म्युला कसा असतो डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF असा असतो ना मग तुम्ही TF तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काय करणार आहात बघा TF काढायचा असेल TF कॅप बाजूला घेतला तर TF0 मायनस डेल्टा TF होणार मायनस डेल्टा TF होणार बरोबर TF0 ची किंमत किती आहे 278.4 278.4 मायनस डेल्टा TF ची किंमत किती आहे 1.024 त्याचे वजाबाकी करा आता 277.4 कसं मी चेक करतो 277.376 म्हणजे मी चेक करतो 277.376 केल्वी 277.376 कारण की 278 पर्यंत 1 केलं तर 277.1 येणार आहे ओव्हरचं जे काय आहे तुम्ही बघून लिहिलं 376 277.376 केली अशा पद्धतीने न्यूमरिकल नंबर सेकंड झाले नाउ लेट अस मूव टू द न्यूमरिकल नंबर तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पॉज करून तुम्ही ते लिहू शकता नाउ लेट अस मूव टू द न्यूमरिकल नंबर थर्ड दैट इज बेस्ड ऑन ओपी और ऑस्मोटिक प्रेशर ची रिलेटेड आपण जरा चेक करूया कैलकुलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ कैलक्यूलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2 मोलर ग्लुकोज 0.2 मोलर ग्लुकोज सोल्यूशन एट 300 केल्विन सोल्यूशन एट 300 केल्विन आपल्याला काय करायचं आहे आर ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 8.314 जूल पर के पर मोल अशी दिली आहे आता बघा ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं की वन टाटा तुम्ही लिहिला त्या लिक्विड ऑस्मोटिक प्रेशर ऑस्मोटिक प्रेशरचं सिम्बॉल काय पाय 0.2 मोलर ग्लुकोज म्हणजे काय त्याचं प्रेशर दिले का टेम्परेचर दिले का कॉन्सन्ट्रेशन दिले कॉन्सन्ट्रेशन दिले कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 0.2 मोलर झालं सोल्यूशन ऍट 300 केल्विन 300 केल्विन म्हणजे काय बघू माहिती नाही केल्विन म्हणजे टेम्परेचर आहे म्हणजे टी इज इक्वल टू 300 केल्विन चला आर ची व्हॅल्यू दिली गेली 8.314 जूल पर केल्विन पर मोल ठीक आहे तर फॉर्म्युला पण वापरायचा तर आपण एक शिकलेलो होतो आयडियल गॅस इक्वेशन मध्ये असा शिकलेलो होतो की नाही PV is equal to N R T therefore P is equal to N by V R T नंबर ऑफ मोल्स भागिले व्हॉल्यूम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चे टर्म P is equal to C R T आणि आपण याच टर्मवर फॉर्म्युला ऑस्मोटिक प्रेशर चा कन्सेप्ट क्लास शिकलेलो होतो ज्या वेळेला P is equal to pi असा असेल ते प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर असते म्हणजे आपला फॉर्म्युला काय बनला पाय इज इक्वल टू सी आर टी पाय इज इक्वल टू सी आर टी बनला ज्या वेळेला प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ते ऑस्मोटिक प्रेशर इक्वल असते त्या वेळेला ऑस्मॉसिसची प्रक्रिया थांबते म्हणजे पाय इज इक्वल टू सी आर टी आपण थेरी पॉइंट मध्ये बघितले ना पूर्ण तरी पण मी न्यूमरिकलला रिमाइंड करून दिलं पाय इज इक्वल टू सी आर टी म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही बरोबर पाय ची किंमत किती काढायची कॉन्सन्ट्रेशन किती दिले बघा 0.2 मोलर दिले आर ची व्हॅल्यू असते आपल्याला माहिती जी गिव्हनच असते प्रत्येक न्यूमरिकलला 8.314 इनटू टेम्परेचर किती दिले 300 केल्विन दिलेला आहे म्हणजे मल्टीप्लाय बाय 300 के असं मी लिहिलं त्याच्यानंतर मग कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही शक्य होतं तर 300 गुणिले 0.2 म्हणजे मला
reduced. The check opportunity then 4.988 is to 10 to the power 5. Asa kaadi 4.988 into 10 to the power 5. Pressure in Newton per meter square madhe mozan kiwa pascal madhe liha 10 to the power 5 dile mhanje pascal madhe kaadle ya normal ala tar 18 madhe tu doni prakare check karu shakta he jale numerical number 4. आता काय करतो न्यूमेरिकल नंबर 4 आहे ते तुम्हाला होमवर्कला देतो. न्यूमेरिकल नंबर 4 जे आहे ते होमवर्कला देतो आणि तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून जे आहे ते नोट डाऊन करू शकता. त्यानंतर न्यूमेरिकल नंबर 4 हे होमवर्क साठी तुम्हाला देतो. मग बघा कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 6% कॅल्क्युलेट न्यूमेरिकल नंबर 4 तुम्हाला कसे दिले ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 6% सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला माहिती पाहिजे कोणता C12H22O11 6% सुक्रोज सोल्यूशन ऍट 300 केल्विन. सोल्यूशन ऍट 300 केल्विन असं तुम्हाला मी दिलेलं आहे आणि आर ची व्हॅल्यू ऍज पर अवर रूल 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हे होमवर्क साठी एक्झाम्पल दिलेले असेल काय ऍटॉमिक वेट ची गरज आहे. सुक्रोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती माहितीच आहे की C12H22O11 या पद्धतीने आहे. ऑस्मोटिक प्रेशर 6% सुक्रोज काढायचं आहे 300 केल्विन. सोपा एक्झाम्पल आहे काय अडचण नाही सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तरी त्या घटकाला जर कधी मला विचारलं तरी साधे पासून नंबर मला सर्व आहेच. ठीक आहे या पद्धतीने हे होमवर्कचं एक्झाम्पल तुम्हाला मी दिले. ठीक आहे होपोली म्हणजे आत्ताचा जो आहे हे सगळ्या टाईपचे न्यूमरिकल या चॅप्टरमध्ये आत्ताच्या या लेक्चरला आपले सगळे संपलेले आहे. सर्व प्रकारचे न्यूमरिकल्स मी कव्हर केलेले आहे. रेड लोरिंग पेपर प्रेशर लोरिंग पेपर प्रेशर इलेवेशन बॉइलिंग पॉइंट प्रेशर फ्रीझिंग पॉइंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर नंतर फॅक्टर सिलेबसला नाही तरी त्याचे न्यूमरिकल सहित आपण घेतलेलं होतं ते व्हिडिओ लेक्चरमध्ये. त्याचे न्यूमरिकल म्हणजे या टाईपमध्ये आहे जे आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले. म्हणजे आतापर्यंत जे जे या चॅप्टर जो आहे तो न्यूमरिकल सहित इथपर्यंत संपलेला आहे. होपफुली तुम्हाला लक्षात आलेला असावा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करू. थँक्यू.